लक्षात घ्या की सुशांत सिंग प्रकरण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात रंगवण्यात आलं की एक उत्कृष्ट प्रकरण आहे की ज्याचा काहीही संबंध नाही त्याच्यावर आरोप करायचे, त्याच्यावरून दुसऱ्या राज्यांमध्ये काही केसेस निर्माण करायच्या, या केसेस CBIकडे द्यायच्या, ह्यालासुद्धा आता वर्ष दीड वर्ष होऊन गेलं आणि मग त्याच्यामध्ये झाली काय? केवळ बदनामी झाली. तुमच्या एजन्सीज आहेत, त्यांनीच ज्यावेळेला हे घेतलं त्यावेळेला हे सिद्ध झालेलं आहे की अजूनही ते आपला जाहीर का करत नाहीत, हा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्याला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप करणं, त्यांच्यावर एन्क्वायरी करणं हे सगळं ठीक आहे, परंतु त्याच्यासाठी पुरावे लागतात, त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हॉल्वमेंट लागते. आणि ज्या पद्धतीने राणे बोलत होते एखाद्या कुटुंबाबद्दल की ज्या कुटुंबामुळे ते घडले, ज्या कुटुंबामुळे ते राजकीय जीवनामध्ये येऊ शकले, ज्या कुटुंबामुळे ते मंत्री होऊ शकले, ज्या कुटुंबामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले, मग त्या कुटुंबावर बोलताना जीभ थोडीतरी चाचरली पाहिजे. चांगला मनुष्य असतो त्याच्या मनात तरी कुठेतरी येतं की मी कसा बोलू यांच्याबद्दल, तेवढंसुद्धा माणुसकी त्यांनी दाखवलेली नाही आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलले की तुमच्यावर आरोप केले तुम्ही उत्तर द्या ना, त्याच्याबद्दल आमची कधीच नाम आहे. परंतु सोमय्या कोणाबद्दल बोलले किंवा राऊत कोणाबद्दल बोलले आणि त्याच्यामध्ये तुम्ही का उडी घेताय हा मुळात प्रश्न आहे. आणि जर बोलायचंच असेल तर लोकसभेमध्ये चांगला परफॉर्मन्स करा, तुमच्याकडे चांगलं खातं आहे, न्याय द्या, कोकणाला न्याय द्या, महाराष्ट्राला न्याय द्या. गडकरीने किती रस्ते आणले बघा महाराष्ट्रामध्ये, मग तुम्ही, तुमच्याकडे एवढं मोठं डिपार्टमेंट आहे, तुम्ही किती इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये आणल्या ह्याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. गोरगरीब लोकांना किती तुम्ही रोजगार मिळून दिले ह्याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी महाराष्ट्रामधून मंत्री केलेला आहे आणि म्हणून ती कामं का तुम्ही बोलता? तुमच्याबद्दल कोण बोललं होतं का? तुमच्याबद्दल राऊत बोलले होते का? काय येऊन तुम्ही बोलता? तुम्हाला लोकसभेमध्ये उत्तरं नाही देत आहेत आणि मग इथं तुम्ही बोलता? लोकांनी त्या क्लिप्स बघितल्या पाहिजे की तुम्ही शिकलं पाहिजे. मी काय म्हणतो, तुम्ही आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुम्ही कोकणाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. बॅरिस्टर नाथवेंची जी जागा होती, जी मधुदंडवतींची जागा होती, जी सुरेश प्रभूंची जागा होती, त्या जागेवर काम करणं हे सोपं नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही साधी उत्तरंसुद्धा देऊ शकला नाहीत की ज्यांनी लोकसभा गाजवली अशा माणसांच्या तुम्हाला त्या मतदारसंघातून रिप्रेझेंटेशन, तुम्ही एका काळी मंत्री म्हणून केलेलं आहे, तुम्ही खासदार म्हणजे फक्त राज्यसभेचे खासदार आहेत, तुम्ही तर लोकसभेमध्ये निवडून येऊ शकत नाही. आणि मग जे लोकसभेमध्ये निवडून येतात त्यांच्यावर तुम्ही टीका करता, करत असताना आपली जी संस्कृती आहे, कोकणची संस्कृती आहे, त्याचा तरी विचार करा, थोडीतरी लाज बाळगा. कुठल्या कुटुंबाबद्दल बोलता, काय बोलता, ह्याला कुठेतरी मर्यादा असायला लागतात. आणि ज्या किरीट सोमय्यांनी तुमच्याविरुद्ध आरोप केलेले होते मग ते आरोप खरे आहेत असंच मानलं पाहिजे. तुम्ही किरीट सोमय्यांच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी जर प्रेस कॉन्फरन्स घेत होता तर तुमच्यावर त्या किरीट सोमय्यांनी काय आरोप केले? मग ते जर खरं बोलत असेल किरीट सोमय्या तर तुमच्या बाबतीत सुद्धा खरं बोलत असणार ना. मग तुम्ही त्याला सामोरे गेले का की त्याच्यासमोर लोटांगण घालून तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश केला? हे सब महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.